शहर के कॉटन मार्केट चौक स्थित मेट्रो के फेज 4 का काम चल रहा है। इस फेज का काम पूरा हो गया है। ऐसे में बीते दिनों से कंपनी की ओर से कर्मचारी निकालने का काम चल रहा है, मगर इन कर्मचारियों को बेसिक तनख्वाह न मिलने से वहां के कर्मचारी आंदोलन कर रहे हैं। इसलिए सोमवार को सभी कर्मचारियों ने कंपनी के ऑफिस के सामने आंदोलन किया। उनकी मांग है कि जिस कर्मचारी को काम कर एक साल से ज्यादा समय हुआ है उन्हें बेसिक तनख्वाह का बोनस दिया जाए, साथ ही जिन कर्मचारी को निकाल रहे हैं उन्हें समय दिया जाए। नमस्कार, मैं रोहित टेकाड़े, मी नागपुर मेट्रो मध्ये कर्मचारी आहो 2 ते 3 वर्षापासून। आम्हाला सगळ्यांना रेजिग्नेशन द्यायला लावताय, पण रेझिग्नेशन द्यायला आम्ही सगळे रेडी आहे, परंतु जसं यांना 4-4 वर्ष ऑपरेटर लोक आहेत, काही हेल्पर लोक यांना 4-4 5-5 वर्ष झालेले आहेत, तर 4-4 5-5 वर्ष झाले तर कंपनीचा रूल आहे की 4 वर्षवाल्याला 4 बेसिक पेमेंट देतात। जसं 14,000 बेसिक पेमेंट असेल, 15,000 बेसिक पेमेंट असेल, कुणाचे 60,000 बनते, कुणाचे 70,000 बनते, तर कंपनीवाले आता यांना म्हणत आहे की आम्ही फक्त 7 ते 8,000 रुपये देऊन बाकीचे पैसे देणार नाही। तर त्याच्यासाठी आम्ही सगळे स्ट्राईक करतो आहे। जसं ज्यांना रेझिग्नेशनसाठी म्हटलं आहे ते तर रेडी आहे, पण ज्यांना नाही दिलं आहे, नाही ज्यांनी रेझिग्नेशन नाही दिलं आहे, तर ते सगळे सपोर्टमध्ये उभे आहेत। इस मामले में जब हमारी टीम कंपनी के अधिकारियों से बात की तो उन्होंने बताया कि सभी नियमों के अनुसार ही तनख्वाह दी गई है।